स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेल रोड येथील स्वर्गीय गणेश दत्तात्रक शिक्षण संस्था संचलित अभिनव बाल विकास मंदिर DFD माध्यमिक विद्यालय, नंद महाराज कॉलेज तसंच एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या रॅलीमध्ये संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक, अभिनव बाल विकास मंदिर तसंच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोदे, एंजेल इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका मनीषा दराडे, नंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सुलभा डांगे, डॅफोडिल मॉन्टेसरी स्कूलच्या मुख्याध्यापिका कीर्ती धात्रक उपस्थित होत्या. सर्वप्रथम लेझिम सादरीकरणातून रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थी, भारतमाता, विविध थोर नेत्यांच्या तसंच क्रांतिकारकांच्या, सैनिकांच्या आणि राज्यानुसार वेशभूषेत सहभागी झाले. या रॅलीतून विद्यार्थ्यांनी सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरावर स्वातंत्र्याचे प्रतीक असणाऱ्या तिरंगी ध्वज फडकवण्याचं आवाहन केलं. तसंच रॅलीतून राष्ट्रीय एकात्मता, विविधतेत एकतेचा संदेश दिला. रॅलीचा मार्ग शालेय मैदान, राजराजेश्वरी चौक, भगवती लॉन्स, सैलानी बाबा स्टॉप, गणेश व्यायामशाळा, राजराजेश्वरी चौक, शालेय मैदान असा होता. स्वातंत्र्याबरोबरच प्रत्येक नागरिक जर कर्तव्यासाठी जागरूक राहिला तर भारत निश्चितच महासत्ता बनेल यात शंका नाही. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी मध्य विभागातून वैशाली पाटील, बालवाडी विभागातून विजया कोल्हे, एंजल स्कूलच्या सुपरवायझर कविता कटारे, जुली रोहम, क्रीडाप्रमुख महेंद्र पाटील, निलिनी गांगुर्डे, महेंद्र साळवे तसंच महेंद्र देवरे, निलेश धोकर, सचिन साबळे, रवी चव्हाण, मंजुषा बागुल, शरद सानप तसंच संस्थेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसंच पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसंच या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.